हॅलो, नमस्कार सरांना. आज खूप महत्वाच्या हँगर हॅक्स घेऊन आलेले आहे. प्रत्येक जण हँगरवरती कपडे अडकवतच असं, पण यापेक्षा आपण वेगळं अजून काही करू शकतो का तेच आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहिजे. चला तर मग, या ठिकाणी मी एक हँगर घेतलेला आहे. हँगरवरती माझ्याकडं काही कप्स आहे. हो, कप्स या ठिकाणी मी अडकवणार आहे. तर कशा पद्धतीने अडकवते सुद्धा तुम्हाला दाखवते. या ठिकाणी ओपन करायला जागा असेल तर त्यामध्ये मी ओपन करून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता यामध्ये आरामात या ठिकाणी हँगरमध्ये कप अडकणार आहे. कारण की आपण बऱ्याच वेळेस कुठे जरी अडकवले तरी ते बऱ्याच वेळेस गळतात किंवा तुटूनही पडतात किंवा त्याला टिचरेसुद्धा पडतात. बऱ्याच वेळेस हा खूप मोठा प्रॉब्लेम्स असतो. तर ह्या प्रॉब्लेमवरती एक छोटंसं सोल्युशन घेऊन आलेली आहे. तर तुम्ही पाहिलेसुद्धा असेल की हँगरमध्ये आरामात या ठिकाणी कप अडकवलेले आहेत. तर हे हँगर तुम्ही कुठेही, तुम्ही किचन ओट्यावरती म्हणा किंवा शोपीसमध्ये कुठेही जरी अडकवले तर खूप छान दिसतात. तर ही ट्रिक्स कशी वाटली ते देखील कमेंट्स करून सांगायला विसरू नका. तसेच जर चॅनलवर जर नवीन आलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. कारण तुम्ही माझ्या कोणत्या व्हिडिओला व्हिजिट द्या, खूप सारे किचन टिप्स आणि ट्रिक्स घेऊन येत असते. कारण मला प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचायचं आहे म्हणून मी छोट्यातील छोटं नॉलेज देण्याचा प्रयत्न करत असते. चला तर मग त्यानंतरची नेक्स्ट टिप्स म्हणजे हेच हँगर घेतलेले आहे. तसं माझ्याकडे काही मिनी पर्ससुद्धा आहे. त्या पर्ससुद्धा तुम्ही आरामात या ठिकाणी वापरू शकता. तर तुम्ही पाहूसुद्धा शकता या ठिकाणी मी अडकवलेल्या सुद्धा आहे. तर तुम्ही पाहू शकता हे हँगर तुम्ही कुठेही जरी अडकाल ते खूप छान आणि उठून दिसत असतात. तर ही सुद्धा एक ट्रिक्स आहे, नक्की यूज करून पहा. त्यानंतरची नेक्स्ट टिप्स म्हणजे मी पुन्हा एकदा हँगर घेतलेला आहे. तर हँगरमध्ये तुम्ही बांगड्या असतील किंवा छोटे छोटे गोट्स असतील किंवा लहान मुलींच्या कोणत्याही बांगड्या किंवा डेकोरेशनचं सामान असेल ते सुद्धा तुम्ही आरामात यामध्ये अडकवू शकता. त्यानंतरची नेक्स्ट टिप्स म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याकडे पिलो कवर म्हणजे उशांचं कवर असतं, आपण ते टाकून देतो. पण त्याला टाकावपासून टिकाऊ बनवण्यासाठी या ठिकाणी एक हँगर घेतलेला आहे. हे हँगर आपल्याला या पिलो कवरमध्ये कशा पद्धतीने गुंतवते तर तुम्ही पाहू शकता. जे आतमधली जी साईड आहे तर त्या साईडमध्ये कशा पद्धतीने अडकवते ते पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओमध्ये नीट निरीक्षण करून पाहू शकता. तर सेम ह्याच पद्धतीने मी अडकवणार आहे. अडकवल्यानंतर खूप छान आणि एझी आपलं काम होऊन जाणार आहे. तर कसं अडकवते तर ते तुमच्या लक्षात आलंच असेल. तर या ठिकाणी सेम ह्याच पद्धतीने अडकवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता याला अगदी फ्रॉक सारखा आपला एकदम सेप आलेला आहे. तर यामध्ये तुम्ही आरामात कोणतेही कपडे असतील किंवा तुम्हाला कोणत्याही वस्तू तुम्ही यामध्ये टाकवू शकता. चला तर मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हँगर मी एका हुकला अडकवलेला आहे. तर आरामात तुम्ही यामध्ये कोणतेही कपडे असतील, मुलांचे छोट्या छोट्या पॅन्टी वगैरे असतील किंवा आपले इनरचे कपडे असतात, आपण कुठे अडकवू शकत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही जर अडकवलं तर खूप छान आणि इंटरेस्टिंग काहीतरी वेगळं वाटत असतं. तर चला तर मग हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि छोटीशी ट्रिक्स जर थोडी जरी आवडली असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका. त्यानंतरची नेक्स्ट टिप्स म्हणजे पुन्हा एकदा मी दोन हँगर घेतलेले आहेत. माझ्याकडे एक ठिकाणी स्टोल आहे म्हणजे स्कार्फसुद्धा तुम्ही यूज करू शकता किंवा ओढणी काहीही जरी असलं तरी काहीच हरकत नाही. अगदी तुम्ही याला टिपसुद्धा मारू शकता, पण मी याला टिप मारणार नाही, फक्त तुम्हाला गाठण मारून दाखवणार आहे. याला फक्त पकडायचं आहे, त्यामध्ये घातल्यानंतर एक छोटीशी गाठण द्यायची आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने गाठण मारू शकता. अगदी मी एकच गाठण मारणार आहे. पुन्हा एकदा दाखवते, फक्त ते हँगरमध्ये अडकवलं आहे. आणि पुन्हा एकदा त्यामध्ये गुंतवल्यानंतर एक गाठण मारायची आहे. अगदी साधी सोपीच गाठण आहे, जास्त अवघडसुद्धा मारायची नाही. किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने गाठण मारता येईल त्या पद्धतीने तुम्ही गाठण मारू शकता, काहीच हरकत नाही. तर या ठिकाणी दोन्ही साईडला मी गाठण मारून घेणार आहे. एकाच हँगरला दोन्ही साईडनं दोन कोपऱ्यांना या ठिकाणी गाठण मारणार आहे. तर सेम ह्याच पद्धतीने दुसरीसुद्धा गाठण मी या ठिकाणी मारून घेणार आहे. तर कशा पद्धतीने मारते ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. फक्त हँगरचे दोन्ही साईडचे टोक आहे ते दोन्ही साईडनीच ठेवायचं आहे. कारण की आपण ज्यावेळेस ते विरुद्ध करतो त्यावेळेस ते वेगळे होऊन जातात. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर याला सेम त्याच पद्धतीने पकडायचं आहे. आणि गाठण सेम आहे त्याच पद्धतीने मी पुन्हा एकदा गाठण मारलेली आहे. तर गाठण मारून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते सुद्धा. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला माझ्या गाठण मारून झालेले आहे. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी तुमची दोरी असेल किंवा तुमचं शोकेश असेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी कपडे लटकवत असाल किंवा तुमचं जर कपाट मोठं असेल कपाटाचं ड्रॉवर, तर त्यामध्ये तुम्ही आरामात अशा पद्धतीने हे हँगर्स अडकवू शकता. आणि यामध्ये आरामात तुम्ही कितीही साड्या ठेवू शकता किंवा मुलांचे छोटे छोटे कपडे असेल ते घडे घालून तुम्ही याला आरामात ठेवू शकता. तर त्यानंतरची नेक्स्ट टिप्स म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हँगरला मी जवळपास 6 ते 7 बांगड्या अडकवलेल्या आहेत. तर त्या कशा पद्धतीने चिटकवायचं त्याचा ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झालेला आहे. त्याची लिंक मी आय बटनवरती देते, तेथे तुम्ही जाऊन पाहू शकता. खूप इझी आहे. यामध्ये तुम्ही आरामात कितीही वस्तू तुम्ही छोटे छोटे किंवा मोठ्या मोठ्या कोणत्याही वस्तू या ठिकाणी अडकवू शकता, याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर मग ह्या सर्व ट्रिक्स कशा वाटल्या ते देखील कमेंट्स करून सांगायला विसरू नका. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूया अशाच नवीन इंटरेस्ट इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.